नमस्कार, आज आपण GCC SSD CTC या स्पेशल स्किलच्या परीक्षेसाठी मोबाईल कम्प्युटिंगचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल थोडंसं बघणार आहोत. मोबाईल कम्प्युटिंगमध्ये विद्यार्थ्याला एकूण 5 प्रश्न 5 मिनिटांमध्ये करणं अपेक्षित आहे. एकत्रित 5 मिनटं वेळ आहे. एखाद्या प्रश्नास कमी वेळ लागू शकतो, एखाद्या प्रश्नास जास्त वेळ लागू शकतो. काही प्रश्नांमध्ये स्टेप जास्त असतील, 4-5 स्टेप्स असतील. काही प्रश्नांमध्ये 2-3 स्टेप्स असतील. प्रत्येक प्रश्नाप्रमाणे स्टेप या थोडासा बदलतील. या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्याला बेसिक कम्प्युटिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ इथे परीक्षा परिषदेने जो आपल्याला विद्यार्थ्यांच्या सूचना दिलेल्या आहेत, आराखडा दिलेला आहे, त्याप्रमाणे इथे हा उदाहरणार्थ एक प्रश्न आपण दिलेला आहे. युझिंग गिवन स्मार्टफोन व्हिजिट वेबसाईट www.wikipedia.org अँड सर्च फॉर कम्प्युटर. आता डाव्या बाजूला इथे प्रश्न दिसतो आहे, विकिपीडियाचं पेज दिसतं आहे आणि कम्प्युटरचं इथे माहिती दिसते आहे. आता ह्या राईट साईडला उजव्या बाजूला आपल्याला जो आहे ही उत्तराची बाजू आहे. या आणि उत्तराच्या बाजूमध्ये आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. आता उत्तर सोडवत असताना आपण समोरची जी स्क्रीन आहे इथे माऊस आणि कीबोर्डचा वापर करून आपल्याला याचं हँडलिंग करायचं आहे. समोरच्या मोबाईलमध्ये मला विकिपीडिया जर ओपन करायचं असेल तर मला काय करावं लागेल? आता मी स्क्रीनवरती कुठेही क्लिक जरी केलं तरी कुठेही अन्य ठिकाणी ते क्लिक होणार नाही आहे. मला काय अपेक्षित आहे? तर मला विकिपीडिया अपेक्षित आहे. समोरच्या मोबाईलमध्ये विकिपीडिया करण्यासाठी मला काय करायचं आहे? तर मला ब्राउझर ओपन करावं लागेल. तर पहिली स्टेप असेल मला ब्राउझरला क्लिक करावं लागेल. ब्राउझरला क्लिक केल्यानंतर मला समोर विकिपीडियाचं वेबसाईट टाईप करणं अपेक्षित आहे. आता वेबसाईट टाईप करताना जर विद्यार्थ्यांनी चुकीचं टाईप केलं, आता सगळं कॅपिटल आहे त्यामुळे मी ते चेंज करतो आहे, आपण स्पेलिंग मिस्टेक किंवा इतर मिस्टेक आपण इथे करेक्शन करू शकतो. जर चुकीचं टाईप केलं असेल तर इथे मात्र ते पेज ओपन होणार नाही. जर स्पेलिंग व्यवस्थित असेल तरच आपल्याला ते पेज समोर ओपन होईल. आता मी बरोबर स्पेलिंग टाकल्यानंतर पुढे काही याच्यामध्ये एंटर असेल, काही याच्यामध्ये गो असेल, काही याच्यामध्ये सबमिट असेल, प्रत्येक याच्याप्रमाणे प्रश्नाप्रमाणे वेगवेगळं असू शकतं. तर पुढचं स्क्रीन आता आलेलं आहे. एक एक स्टेप तुम्ही बरोबर केल्यानंतर तुम्हाला एक एक स्टेप पुढे जायचं आहे. समोर विकिपीडियाचं पेज ओपन झालेलं आहे आणि इथे आपल्याला कम्प्युटर हा शब्द टाकायचा आहे. प्रश्नाप्रमाणे आपल्याला कम्प्युटर शब्द टाकायचा आहे. आता कम्प्युटर शब्द मी टाईप करतो आणि टाईप केल्यानंतर मी इथे सर्च करतो. सर्च केल्यानंतर समोर मला कम्प्युटरचा स्क्रीन आलेला आहे. शेवटचा टप्पा म्हणजे प्रश्नामध्ये जी स्क्रीन दिसते आहे ती स्क्रीन तुम्हाला उत्तरामध्ये दिसणं अपेक्षित आहे. प्रश्नाप्रमाणे स्क्रीन जर तुमच्या उत्तरामध्ये आली याचा अर्थ तुम्ही प्रश्न व्यवस्थितपणे सोडवलेला आहे. हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला इतर जे प्रश्न सोडवलेले असतील त्याचा कलर आपला ग्रीन झालेला दिसतो. जे प्रश्न आपले सोडवायचे बाकी आहेत त्यांचा प्रश्नांचा कलर जो आहे तो लाल आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे 5 प्रश्न 5 मिनिटात आपल्याला सोडवायचे आहेत. 5ही प्रश्न ग्रीन व्हायला हवं. उदाहरणादाखल आपण फक्त एक प्रश्न इथे सोडवून दाखवलेला आहे. तसेच फर्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन, नेक्स्ट, प्रिवियस अशा प्रकारचे सुद्धा बटन्स तुम्हाला परीक्षेमध्ये असू शकतील. तर मोबाईल कम्प्युटिंगचं सोडवताना एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अर्धवट सोडवलेल्या प्रश्नांना आपल्याला 0 मार्क मिळणार आहेत आणि जे प्रश्न तुम्ही पूर्ण सोडवलेले आहेत अशाच प्रश्नांना तुम्हाला 1 मार्क पूर्ण मिळणार आहे. टप्पे कमी जास्त होऊ शकतात आणि दिलेल्या वेळेचं आपल्याला भान ठेवायचं आहे. दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला सर्व प्रश्न पूर्ण करायचे आहेत. नक्कीच या व्हिडिओचा सर्वांना उपयोग होईल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, हा चॅनल लाईक करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत, इतर संस्थाचालकांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.